हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जेवणासाठी वेज पुलाव कसा करायचा ते दाखवलं होतं, पण कधी कधी तो नुसता कोरडा कोरडा वाटतो, त्याच्याबरोबर थोडीशी ग्रेव्ही असेल तर मजा येते। आणि ग्रेव्ही म्हणजे अर्थातच कुर्मा, वेज कुर्मा। आणि हा वेज कुर्मा इतका चविष्ट होतो की तो आपण पोळीबरोबरही खाऊ शकतो। चला आज आपण बघूया वेज कुर्मा कसा करायचा ते। वेज कुर्मा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, वाटण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी भरून ताजा खवलेला नारळ, 2-3 चमचे रोस्टेड चना डाळ किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो ते, 10-12 काजू। आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरी, लाल तिखट, गरम मसाला पावडर, जिरे आणि मीठ। वेज कुर्मा बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या भाज्या आहेत फ्लॉवर, गाजर, फरसबी, बटाटा, मटार, कांदा आणि आलं लसूण पेस्ट। सर्वात प्रथम आपण कुर्मासाठी लागणाऱ्या ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया। नारळ, 10-12 काजू आणि 2 चमचे रोस्टेड चना डाळ। तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण घालून त्याची पेस्ट अशी डायरेक्टच तुम्हाला मिळू शकते। हे पहा, आपली ग्रेव्ही छान तयार आहे। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। सगळ्यात पहिले आपण जिरे घालूया, खडा मसाला, तमालपत्र, दालचिनी, वेलची, मिरे आणि लवंग, मिरची, आलं लसूण पेस्ट। आणि आता आपण एक एक करून भाज्या घालूया। कांदा, कांदा थोडा परतून घेऊया, गाजर, फरसबी, फ्लॉवर, मटार आणि बटाटा। चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद। आता आपण याच्यात वाटण घालूया। हे सगळं वाटण घालून झालंय, मिक्सरचं भांडं पण मी पाणी घालून स्वच्छ केलंय। आता 1-2 मिनिट आपण हाय फ्लेम ठेवूया आणि उकळी आली की झाकण ठेवून शिजवून घेऊया।
पाण्याला उकळी यायला लागली आहे। आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं हे शिजवून घेऊया। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाली आहेत हे शिजायला ठेवून। मध्ये मध्ये मी 5-5 मिनिटांनी जरा हलवून घेतलं होतं म्हणजे खाली लागणार नाही। बघूया तयार आहे का। हे बघा कशी ग्रेव्ही छान घट्ट आणि दाट झाली आहे। भाज्या पण चांगल्या शिजून आल्या आहेत। वा 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 अतिशय छान सुंदर सुगंध पसरलेला आहे सगळीकडे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल।